कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणजे तुला काय वाटलं मयुरी हे सगळं करायला लगेच रेडी होईल का? नाही होणार, तिचं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग तू जे सांगशील ते करायला ती तयार असेल. हो ना, फोन दे तुझा. कशासाठी? फोन दे, शहाणपणा. बघू, स्पीड डायल वर असेलच ना तिचा नंबर. मी जे सांगितलंय ते बोलायचं आता, बोल पटकन. हाय मयुरी, काय करतेस? तुला कसं समजलं मी तुला मिस करते? हा, तू मला म्हणालीस ना की तुझी अशी इच्छा आहे की आपण दोघांनी एकांतात टाइम स्पेंड करावा, म्हणजे विदाऊट एनी डिस्टर्बन्स. अजूनही वाटत. सो मी एक प्लॅन केला मयुरी, म्हणजे आपल्या इथे एक रेसॉर्ट आहे, तिथे एक रूम बुक केला आहे, म्हणजे तिथे असे बरेच ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत आणि आपल्याला एकांतात टाइमही स्पेंड करता येईल विदाऊट एनी डिस्टर्बन्स. काय वाटत तुला हा प्लॅन कसा आहे मयुरी? प्रतीक, तू वेडा आहेस का? तू रूम वगैरे काय बुक केली आहेस? हे बघ, आई मुंबईमध्ये नाहीये म्हणून मी असं काही वागणार नाहीये. प्रतीक, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मला हे नाही पटत रे की आपण रूमवर जाऊन राहू. हे बघ, मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडतं, मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडतं. तू एक काम कर, तू आमच्या घरी ये, तू कधीही घरी येऊ शकतोस. इवन तुला हेही माहिती आहे प्रतीक की आमच्या घरात सगळ्यांना तू आवडतोस आणि माझे बाबा आपल्यावर इतका विश्वास ठेवतात म्हणून आपल्या दोघांना घरात एकटं सोडून सुद्धा जातात आणि मी त्यांच्याशी असं नाही चुकीचं वागू शकत. म्हणजे त्यांना खोटं बोलून मी रूमवर जाऊन राहणं मला शक्यच नाही आहे प्रतीक. हे बघ, आपल्याला टाईमच स्पेंड करायचा आहे ना, मग आपण, तुला समजा घरी पटत नसेल तर आपण बाहेर कुठेतरी भेटू, दुसऱ्या कुठच्या तरी कॉफी शॉपमध्ये भेटू किंवा कॉलेजच्या बाहेर भेटू, कुठे तू म्हणशील तिथे भेटू. पण प्रतीक, रूमवर मला नाही पटत आहे. आय नो हे ऐकून तुला असं काही खूप चांगलं वाटत नसेल, पण प्लीज माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. आणि आता ऑलरेडी उशीर झाला आहे, घरात सगळे झोपलेत. माईजीनी मला बघितलं फोनवर बोलताना, मला 100 प्रश्न विचारेल, मला उत्तरं देता येणार नाही. मी फोन ठेवते. आणि प्रतीक प्लीज चिडू नकोस, मला समजून घे प्लीज. नाही गं मयुरी, मी तुझ्यावर अजिबात चिडलो नाही आहे, इनफॅक्ट मला तुझं म्हणणं पटलं आहे. ठीक आहे, आपण भेटूया लवकर. लव यू. मी तुला आधीच बोललो होतो ना शिल्पी, तुझा हा प्लॅन होणं पॉसिबल नाही आणि मयुरीला मी जबरदस्तीचं घराबाहेर आणू शकत नाही ना. आणि तुला हे तर चांगलंच माहिती आहे की तिच्या घरी किती लोकं असतात. आणि कसं आहे ना, आता अश्विनी लवकर परत येईल. सो मी तर तुला हे म्हणेन की हा प्लॅन तू इथेच विसर आणि बस कर. बराच वेळ झाला आहे, मलाही घरी जायचं. सो तूही घरी जा. माझी एक चाल फसली म्हणून काय झालं? इतक्या लवकर तर मी हार मानणार नाही. अश्विनी वाघमारेला माझे कितीही प्लॅन्स फेल करू दे, जोपर्यंत मला जे हवंय ते मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.